मुंबई गोवा महामार्गाकरता जनआक्रोश करण्यात आलेला आहे. माणगाव इथं जनआक्रोश समितीतर्फे आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. महामार्ग पूर्ण होत नाही तोवर नवीन महामार्ग सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका आता घेण्यात आलेली आहे. दरवर्षी सांगितलं जातं गणपतीला कोल्हापूर मार्गे तुम्ही कोकणात या. अरे माझ्या देवभूमीमध्ये माझ्या निसर्गभूमीमध्ये मी कोकणातून येऊ नको. माझ्या कोकणाला एक हायवे मिळू नये. 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष एक थांबण्याची हद्द असते आणि त्यामुळे कोकणवाशांची सहनशीलता संपलेली आहे. हे सगळे तरुण आमरण उपोषणाला बसले आहेत आणि आम्ही शासनाला सांगतो आहे की आपण नक्की क्लिअर करा की कधी हायवे पूर्ण होणार आणि हा हायवे पूर्ण झाल्याशिवाय कोकणातला दुसरा कुठलाही हायवे सुरू करायला आम्ही कार्यकर्ते देणार नाही हे या निमित्ताने आम्ही सांगतो. मागील 17 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आज जनाक्रोश समिती आणि कोकणातील विविध संघटना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मागील 2 वर्षापासून आम्ही अनेक सारी आंदोलनं केली परंतु शासनाने आणि अधिकाऱ्यांना आम्हाला फक्त उत्तरे दिली, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. यासाठी आम्ही इथे आज आमरण उपोषणाला बसलो आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला उत्तर देत नाही, लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही हा आमरण उपोषण मागे घेणार नाही. या परिस्थितीचा जबाबदार हे राजकारणीच आहेत आणि खऱ्या अर्थानं कोकण विभागामधून निवडून जाणारे लोक प्रतिनिधी आहेत ते जबाबदार आहेत. आणि माझं तर म्हणणं असं आहे की या स्वातंत्र्याच्या दिवशी आज आम्हाला उपोषणाला बसायला लागतं आहे हे आमचं दुर्दैव आहे. स्वतःला जे भाग्यविधाते ते कोकणचे समजतात त्या कोकणच्या नेत्यांनी पहिला राजीनामा द्यावा. कारण की गेले अनेक वर्ष या रस्त्यामध्ये अनेक बळी गेले, त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी किंवा कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.